नमस्कार मित्रांनो, आपण आता पाठीमागे मागे बघता आहात की मशीन्सच्या जोडलेल्या आहेत, काहींच्या साह्याने वाट्या लावायच्या आहेत, राहिलेल्या आहेत. तर ह्या मशीन्स आम्ही कशा बनवतो आणि कशा पद्धतीने जे काम आहे ते तुम्हाला आता दाखवतो. तर आता मित्रांनो, ही जी थाळी बघताय, ही आपली जी थाळी आहे याचा थिकनेस 1.6 ते 1.8 एम एम पर्यंत असतो आणि हा व्हेरिएशन असतं याच्यामध्ये. की असं आहे की तुम्हाला 1.6 थाळी मिळेल, त्याच्यामध्ये 1.6 तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवेल, तर ह्या ठिकाणी तुम्हाला 1.8 एम एम सुद्धा दाखवेल. कारण काय, ही थाळी जी आहे ती ठोकून बनवली असते, याचा काही साचा वगैरे नसतो. आणि आता हे तुम्हाला वरती जे डॉट दिसत आहे, आता ॲक्च्युली मी हे सगळे डॉट तुम्हाला कवर करतोय, तर तुम्ही बघाल की समोरासमोर इथे चार आहेत आणि इथे चार, असे टोटल 8 झाले, आणि इकडे 3 तिकडे 3, असे टोटल आपले झाले 14 डॉट. परंतु हे जे डॉट असतात, हे डॉट असतात ते पितळेचे डॉट असतात, ते काशाचे डॉट नसतात, ठीक आहे. हे डॉट कालांतराने झिजणार आहेत आणि ते झिजल्यानंतर तुम्ही हे डॉट बदलू शकता. ते बदलण्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं, मला फक्त कॉल करायचं आहे. आमचे डॉट झिजलेले आहेत, मी इकडून तुम्हाला डॉट पाठवून देईन, ते तुम्ही बदलायचे. ह्याच्या खाली फक्त कसं आहे, नट बोल्टिंग आहे. मी तुम्हाला थाळीसुद्धा दाखवतो. तर ही थाळीची पाठीमागची बाजू, इथं तुम्हाला नट दिसत आहेत, हे नट फक्त काढायचे आहेत आणि हे नट काढून तुम्ही हे डॉट बदलू शकता. हे ॲलन बोल्ट लूज केल्यानंतर हे पूर्णपणे जे थाळीचा सेट आहे तो आपल्याला बाहेर निघतोय. तो बाहेर काढून हे नट आपण जे डॉट आहेत ते चेंज करू शकतो. वाटीचं पण सेम तसंच आहे. वाटीचे डॉट बदलण्यासाठी तुम्हाला फक्त इथून जो आहे हा ॲलन बोल्ट काढायचा आहे. आम्ही तुम्हाला जे ॲलन की प्रोव्हाइड केलेली असते ते ॲलन कीचं तुम्ही यूज करून ही वाटी काढून, वाटी काढल्यानंतर सुद्धा सेम अशा पद्धतीनंच ह्याला नट लावलेले आहेत. ही जी मशीन आहे ती पूर्णपणे जोडलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की दोन हाईट ऍडजस्टमेंट केलेले आहेत आपण, एक इथे एक दिसतंय आणि एक इथे एक हाईट ऍडजस्टमेंट आहेत, आणि ती इझिली तुम्ही ऍडजस्ट करू शकताय. जे कोण उंच व्यक्ती वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही ह्या ठिकाणी मोठ्या हाईटवरती ठेवू शकता, आणि लहान मुले वगैरे आहेत ज्यांची हाईट कमी आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही ही हाईट सेटिंग करू शकताय. आता हा आपल्याला जो टायमर काउंटर दिसतो आहे की जो वरती आहे तो आपला टायमर असतो आणि खाली असतो तो काउंटर असतो. तर इथं हे तुम्ही एकदा सेटिंगचं बटन दाबून अप डाऊन करून त्याचं टायमिंगचे सेटिंग करू शकता, आणि जर काउंटर जर रिसेट करायचं असेल तर रिसेटचं बटन दाबून तुम्ही काउंटर हा रिसेट करू शकता. आपलं बॉक्स पॅकिंग हे अशा पद्धतीनं असतं, हँडल विथ केअर सुद्धा दिलेलं आहे आपण. आणि ह्या मशीनसोबत आता ही मशीन आपण रॅप केलेलं आहे पूर्णपणे, आणि हा बॅनर सुद्धा आपण तुम्हाला देतोय. बॅनर जरा उघडायची, तर हा अशा पद्धतीचा बॅनर येतोय. की याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये त्याचे सगळे फायदे आहेत, शिवाय हा मसाज का करावा ह्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. कोणते तेलाचा काय फायदा आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे याच्यामध्ये, ठीक आहे. आणि हा तो फूट रेपेचा जे चार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपले कुठले पॉईंट दबले जातात वगैरे सगळं सविस्तर वर्णन आहे. आता जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की वरती हा टायमर आहे आणि खालचा जो काउंटर आहे, तर आता आपल्याला इथं 6 काउंटिंग झालेले दिसत आहेत. म्हणजे आपल्या या 10-10 मिनिटाच्या 6 सायकल झालेल्या आहेत, म्हणजे 6 पेशंट झालेले आहेत. आता तर ते रिसेट कसं करायचं, तर मी जसं तुम्हाला मगाशी म्हणलं की रिसेटचं बटन दाबून धरायचं, हे मी दाबून धरतोय. जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत आपल्याला ते सोडायचं नाही आहे. आता हे 0 झाले म्हणजे आपलं हे 0 झाले. आता जो आपला टायमर आहे तो चेंज करणं सुद्धा सोपं आहे. हे सेटचं बटन दाबायचं, हे डाऊन आपण कमी करू शकतो आणि हे अपनं आपण वाढू शकतो. आता मी तुम्हाला 2 मिनिटाचं सेटिंग करून दाखवतो. आता हे 2 मिनिटाचं सेटिंग झालेलं आहे, सेट म्हणले, ठीक आहे. तर आपण ही 2 मिनिटाची सायकल आता सोडणार आहे. आता आपल्याला फक्त हे आपण बोर्डमध्ये लावलेलं आहे, आपल्याला फक्त हे इथलं बटन दाबायचं आहे. हे दाबल्यानंतर आपलं आता मशीन सुरू झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये काय होणार आहे, तर 1 मिनिट जे आहे ते
ते आपलं हे घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरणार आहे आणि 1 मिनिट आपलं अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. आता आपण हे जे डॉट लावलेले आहेत ते 21 पेसड आहेत की जेणेकरून आपल्या पायाचे सगळे प्रेशर पॉइंट त्याच्यामध्ये कव्हर होतात. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की हे जो मधला आहे काळा तो आम्हाला लागेल का, तर तो एकदम राऊंड शेपमध्ये त्याचा काहीही त्रास होत नाही आहे. आणखी मशीनचा टॉर्क हा खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो, तर आता मी तुम्हाला हाताने सुद्धा दाबून दाखवतोय, अजिबात मशीन थांबत नाही. कारण आज मार्केटमध्ये बरेचसे लोक आहेत जे स्वस्तात मशीन विकत आहेत पण त्यांची, आता बघा 1 मिनिट झालेला आहे पूर्णपणे आपला, आता 5 सेकंदाचं थांबून मशीन आता अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. तर आज बाजारमध्ये बरेचसे जण मशीन विक्रेते आलेले आहेत जे स्वस्तातल्या मोटर वापरून स्वस्त क्वालिटीमध्ये मशीन तयार करतायत, पण त्या मशीन ह्या लवकर खराब होतात. आता माझ्याकडे बरेचसे कॉल सुद्धा येत आहेत की आमच्या मशीन तुम्ही रिपेअर करून देणार का, मोटर पाहिजे वगैरे ह्या गोष्टी असतात. तर भले तुमचे सुरुवातीला पैसे जातील परंतु भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पुढचा खर्च अनावश्यक जो आहे तो टाळता येईल. आता जो आपल्याला खाली इथं दिसतोय तो जो आहे तो ऑइल कलेक्शन ट्रे आहे. तर ह्या थाळीवरती आपण जे आता तेल टाकणार आहे मसाज करताना ते ओघळून पूर्णपणे ह्या ऑइल कलेक्शन ट्रे मध्ये येतं. मग याच्यामध्ये एक तर तुम्ही जे स्पंज मिळतं ते स्पंज ठेवू शकता, किंवा आपलं जे कॉटन वेस्ट आहे त्या कॉटन वेस्टने सुद्धा तुम्ही ते तेल तिथलं पुसून घेऊ शकता. आता कस्टमरला सर्व्हिस आपण कशी द्यायची आहे, तर ज्यावेळी तुम्ही हे मशीन सुरू करता ठीक आहे, त्यावेळी कस्टमरच्या ज्या पिंडरे आहेत ते इथं रेस्ट होतात आणि त्याचे पाय अलगद जे आहेत ते आपल्या मशीनवरती येतात. तर त्यावेळी काय करायचं, त्यावेळी जेव्हा तो कस्टमर बसतोय तर आपल्याला त्यावेळी 2 चमचे तेल टाकायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे कस्टमर येणार आहे तो वात पित्त कफ यापैकी कोणत्या प्रवृत्तीचा आहे आपल्याला माहिती नसतं. जे वात वाले असतात तर त्यांच्यामध्ये ऑइल जे ऍब्सॉर्बचा रेट असतो तो जास्त होतो, त्यामुळे त्यांना तुम्हाला तेल हे जास्त टाकावं लागेल. तेल कमी झाले असं ज्यावेळी जाणवेल त्यावेळी पायाला भगभगतं, त्यामुळे तेल आपल्याला हे कंटिन्यू फ्लो ठेवायचं आहे. असं समजा की ज्यावेळी आपण 10 मिनिटाची सायकल ठेवलेली आहे तर त्याच्यामधले आपल्याला एक पहिले 5 मिनिटं आणि दुसरे 5 मिनिटं असे 2-2 असे 4 चमचे तरी किमान टाकायचे आहेत. आणि ज्यावेळी आपली ही पूर्ण सायकल कम्प्लीट होईल आणि कस्टमरचा मसाज होईल तर त्यावेळी आपल्याकडे जे कॉटन वेस्ट असेल किंवा टिश्यू पेपर असेल तर तो त्यांना द्यायचा आहे पाय पुसण्यासाठी ठीक आहे. आणि मशीन सुद्धा तुम्ही त्यावेळी क्लीन करून घ्यायची आहे. आता बाजारमध्ये ज्या बरेचशा स्वस्तातल्या मशीन असतात तर तुम्ही इथं जर बघितलं तर आपले हे पूर्णपणे वेल्डेड स्ट्रक्चर आहे आणि आपण इथं व्हेंटिलेशन पण दिलेलं आहे ठीक आहे. ते त्यांचं रिवेटेड असतं आणि पूर्णपणे क्लोज असतं, आपलं मशीन क्लोज नाही आहे. आपण पाठीमागे पॅनल सुद्धा दिलेलं आहे, तर मी तुम्हाला आता पॅनल दाखवतो. हे आपण इथं पॅनल दिलेलं आहे, पॅनल ह्याच्यासाठी दिलेलं आहे की ज्यावेळी इन केस आपल्याला फ्युचरमध्ये आपला रिले गेला किंवा इतर कुठली वायर निसटली वगैरे तर तुम्ही हे इथनं पूर्णपणे ओपन करू शकता, कुठलाही प्रॉब्लेम येईल. तर ह्याच्यामध्ये हा जो पांढरा लावलेला दिसतोय तुम्हाला तो रिले आहे. जर इन केस ज्यावेळी तुमचं क्लॉकवाईज फिरेल किंवा अँटी क्लॉकवाईज फिरेल पण क्लॉकवाईज फिरणार नाही, त्यावेळी हा एखाद्या वेळेस लूज झाला किंवा खराब झाला तरच तसं होत असतं, तर त्यावेळी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हिडिओ कॉल करू शकता. व्हिडिओ कॉल केल्यानंतर आम्ही तुम्हाला तो सांगतो. त्याच्यामध्ये लाईट जर लागत नसेल तरच लूज झालाय असं समजायचं किंवा खराब झालाय असं समजायचं ठीक आहे. तर हे पूर्णपणे तुम्ही प्रेस करू शकता. तर मित्रांनो, हा एक व्हिडिओ मी बनवला होता मार्गदर्शनपर व्हिडिओ. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा, आपल्या मित्रांना सुद्धा सांगा की जे मशीन घेण्यासाठी इच्छुक आहेत, कारण मला फक्त एवढंच वाटतं की फसू नका, कारण आज बाजारात विकणारे तर भरपूर आहेत पण क्वालिटी देणारे फारच कमी आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक आणि निवड व्यवस्थित करा. धन्यवाद.